नमस्ते मैत्रिणो, लावण्य आर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणो, मी मागच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला दाखवलं होतं आय आणि काजे कसे करायचे. आज मी अजून एक महत्वाचा पार्ट दाखवणार आहे, तुरपाई कशी करायची. ब्लाऊज जेव्हा आपलं साधं बिनास्ताचं ब्लाऊज असतं तेव्हा आपल्याला तुरपाईचं हमखास काम पडतं मैत्रिणो. तर तुरपाई कशी करायची हे दाखवणार आहे मी. त्या अगोदर मैत्रिणो, तुम्ही माझ्या लावण्य आर्ट्स चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर आता आपण तुरपाई कशी करायची त्याला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, मी इथे मॅचिंग दोरा घेतलाय कलरचा, सेम मॅचिंग घ्या ब्लाऊजलाच. आणि दुहेरी दोरा घेतलाय मी, हे साधं ब्लाऊज आहे माझ्याकडे. ही बॅक साईड आहे ब्लाऊजची, बॅक साईडला शक्यतो तुरपाई असतीच मैत्रिणींनो. तर काय करायचं हे बघा, आपण हा खालचा एक धागा घेतलाय, तो सुईमध्ये घालून घेतलाय. नंतर तो या पट्टीच्या आतून घालायचा, वरती काढायचा, परत खालच्या याचा एक धागा घ्यायचा, परत सुई खालून ही वरती काढायची. म्हणजे तुरपाई अशी करायची मैत्रिणींनो, आपल्याला बॅक साईड ना आपले टाके जास्त मोठे दिसले नाही पाहिजे. आणि हे टाके पण एकदम जवळजवळ घ्यायचे तुम्हाला, तेव्हा आपली तुरपाई टिकती ब्लाऊजची. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळण्यासाठी हे थोडे मोठे मोठे घेतेय. या प्रकारे आपल्याला ही तुरपाईचे टाके टाकत जायचे मैत्रिणींनो. बघा मैत्रिणींनो, या प्रकारे मी ही अशी तुरपाई करून घेतली आहे. आणि ही बॅक साईड त्याची फ्रंट, म्हणजे जी सरळ बाजू आहे ती. हे बघा मैत्रिणींनो, तुरपाईचे टाके पण दिसत नाही, इतके छोटे टाके घेतलेले आहे मी. या प्रकारे आपल्याला अशी तुरपाई करावी लागते. हे बघा. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लावण्य आर्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.